या आगे संदर्भातली त्याबद्दल। आता बोलूया आपण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीविषयी। या पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरेंच्या पक्षानं पाठिंबा दिलेला आहे। सुनील बागुल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं शुभांगी पाटील म्हणाल्या। मैदानावर लढणाऱ्या महिलेला आमदार बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं। शुभांगी पाटील यांना नाशिकच्या वतीने महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दराडेंकडे दिलेलं आहे आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलं। शुभांगी पाटीलच हे आमच्या आता अधिकृत उमेदवार आहे। साहेबांनी आणि सगळ्या आमच्या म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे, तर नक्कीच मी त्यांना हे करेन। मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत, पण पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावर। अधिक जाणून घेऊया शुभांगी पाटील यांच्याविषयी। त्या बीए आहेत, डीएड आहेत, एमए बीएड आहेत आणि एलएलबी आहेत। भास्कराचार्य संशोधन संस्थेत धुळ्यामध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत। प्रमुख सल्लागार म्हणून महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनचं त्या काम बघतात। ग्रामविकास मंडळ मोलगी जिल्हा नंदुरबारच्या त्या सचिव आहेत। गोपाल बहुउद्देशीय संस्था जळगाव आणि युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळेच्या त्या अध्यक्ष आहेत। नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंमुळे झालेल्या घोळामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्यात मविया सत्तेत असताना ज्या पद्धतीनं किमान समान कार्यक्रमावर एकत्र सरकार चालवलं, तसाच एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असायला हवा, तरच पुढच्या सगळ्या लढाया मविया एकत्र लढू शकतं, ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान खासदार संजय राऊतांनी केलं। तसंच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही, अशा प्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात असं म्हणताना सत्यजित तांबेंवर देखील त्यांनी निशाणा साधला। तसंच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत शिवसेनेची सुरू असलेली चर्चा मवियात लपलेली नसून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणं गरजेचं आहे असं संजय राऊतांनी सांगितलं। पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधर ही बिनविरोध होणार नाही। आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून। निवडणूक बिनविरोध होणार नाही। उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे किंवा भारतीय जनता पक्षानं काय गुप्तपणे कारवाया केल्या आहेत हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही। त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही। आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या। पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही। जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे पण ती लपून नाही राहिली। त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो। त्यातून जो काही निकाल लागायचा तो भविष्यात लागेल। पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं आहे। दरम्यान बिनविरोध निवडणूक न होऊ देण्याच्या राऊतांच्या